आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निवडणुकीत सामान्य जनता माझ्या बरोबर होती, आमदार सौ शशिकला जोडले, कोगनोळीकरांनी केला भव्य नागरी सत्कार. एका बाजूला सर्व नेते मंडळी तर माझ्या बाजूला सामान्य जनता होती. सामान्य जनतेमुळे माझा विजय झाला. माझ्यावर खालच्या टोकाला जाऊन टीका केली, त्या टीकेला उत्तर दिले नाही तर जनतेने मतदान करून उत्तर दिले आहे. विरोधकांनी मतदारांना अनेक प्रकारच्या धमक्या जातीयवाद केला तरी मतदार आपल्या बाजूने राहिले. हा विजय माझ्या एकटीचा नसून मतदार संघातील सर्व जनतेचा आहे. इथून पुढे निपाणी मतदार संघाचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार शशिकला जोल्ले यांनी सांगितले. कोगनोळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात भव्य नागरी सत्कार समारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली. स्वागत आनंदा हंचनाळे यांनी केले तर प्रास्ताविक कोगनोळी वीरेश्वर शाखा अध्यक्ष कुमार पाटील यांनी केले. यावेळी आमदार शशिकला जोल्ले यांचा सत्कार पद्मजा पाटील, शोभा माने, विद्या भटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, विलास नाईक, प्रीतम शिंत्रे, स्नेहल हंचनाळे, कुमार भटकर, जयवंत भाटले, श्यामराव माने, अनंत पाटील, एम वाय हवालदार, बबन हवालदार, पद्मराज मानगावे, अण्णासो मेंगाने, रंगराव कागले, विजय पाटील, अरुण पाटील, नितीन धनवडे, बबलू पाटील, अमित गायकवाड, मंगल पाटील यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. मी आज आलो ते माझ्या सत्कारासाठी नाही आलो. मी सगळ्यांना सांगितलं होतं